आज आपणाला नवीन टॉपिक HSC बोर्ड क्वेश्चन बँक मधील सॉल्व करून घ्यायचं आहे. दॅट इज अमाइन्स. द मॅक्झिमम वेटेज फॉर दिस टॉपिक इज ऑफ 4 मार्क्स अँड विदाउट ऑप्शन द वेटेज इज ऑफ ओनली 3 मार्क्स. यामध्ये आपणाला पहिला क्वेश्चन सॉल्व करून घ्यायचा आहे. दॅट इज अ मल्टिपल चॉईस क्वेश्चन विच इज फॉर 1 मार्क. पहिला क्वेश्चन पाहता येईल किंवा अमाइन्स टॉपिक. अमाइन्स यातला मल्टिपल चॉईस, मल्टिपल चॉईस क्वेश्चन 1 मार्क. यातला पहिला क्वेश्चन आहे. फर्स्ट क्वेश्चन इज द फॉलोइंग अमाइन इज द प्रॉडक्ट ऑफ गॅब्रियल थॅलिमाइड सिंथेसिस. गॅब्रियल थॅलिमाइड सिंथेसिसमध्ये तयार होणारा अमाइन कोणता असेल? फर्स्ट अल्टरनेटिव्ह सेकंडरी एलिफॅटिक अमाइन, सेकंड अल्टरनेटिव्ह प्रायमरी एलिफॅटिक अमाइन, ॲरोमॅटिक अमाइन, टर्शरी अमाइन. करेक्ट आन्सर इज प्रायमरी एलिफॅटिक अमाइन. क्वेश्चन नंबर 2, मेंडियस रिॲक्शन इज यूज्ड टू कन्वर्ट. मेंडियस रिॲक्शन, मेंडियस रिॲक्शन इज यूज्ड टू कन्वर्ट. आपल्याला माहिती असेल मेंडियस रिॲक्शनमध्ये अल्किल सायनाइडचं रिडक्शन करून अमाइन प्रिपेअर केलं जातं. सो द करेक्ट आन्सर इज लास्ट, दॅट इज डी, दॅट इज अल्किल सायनाइड्स इन टू अमाइन्स. द स्ट्रॉंगेस्ट बेस्ट अमॉंग, स्ट्रॉंगेस्ट बेस अमॉंग द फॉलोइंग इज. चार वेगवेगळे कंपाऊंड दिलेत आणि त्या चार वेगवेगळ्या कंपाऊंडपैकी सगळ्यात स्ट्रॉंग बेस कोणता आहे हे विचारलं आहे. आणि स्ट्रॉंग बेस पाहण्यासाठी इथं बघा, पहिला कंपाऊंड दिलं आहे ए मिथिल अमाइन, दॅट इज CH3NH2. बी अल्टरनेटिव्ह दिलं आहे एन मिथिल मिथॅनामाइन, दॅट इज CH3NH3. तिसरं दिलं आहे मिथिल ॲनिलिन, दॅट इज मिथिल ॲनिलिन, एन मिथिल ॲनिलिन. हा ॲनिलिन, त्याचा एक हायड्रोजन ॲटम कोणी रिप्लेस केला? मिथिल ग्रुपनी. आणि डी अल्टरनेटिव्ह आहे एन एन डायमिथिल मिथॅनामाइन, दॅट इज CH3NCH3CH3. एन एन डायमिथिल मिथॅनामाइन. या पद्धतीनं आपण असे वेगवेगळे चार कंपाऊंड दिलं, यापैकी सगळ्यात स्ट्रॉंग अमाइन कोणतं असेल हे सांगायचं आहे आपल्याला. आता हा तर सगळ्यात वीक असेल, कारण ॲरोमॅटिक अमाइन आहे. लोन पेअर याची कुठे इन्वॉल्व होईल? रेझोनान्समध्ये इन्वॉल्व होईल. आणि इथं आपल्याला माहिती असेल हा प्रायमरी, सेकंडरी आणि टर्शरी. आणि अमाइनमधलं बेसिक कॅरेक्टर जर आपण पाहिलं तर सेकंडरी अमाइन्स आर मोर बेसिक दॅन टर्शरी अँड दे आर मोर बेसिक दॅन प्रायमरी असेल. त्यामुळं आन्सर काय असेल हो? हे असेल, दॅट इज एन मिथिल मिथॅनामाइन. देन क्वेश्चन नंबर 4 इज द रिॲक्शन इन विच डायझोनियम साल्ट इज यूज्ड. कोणत्या रिॲक्शनमध्ये डायझोनियम साल्ट यूज केला जातो? यु नो डायझोनियम साल्ट इज प्रिपेअर्ड इन सँडमेअर्स रिॲक्शन. सँडमेअर्स रिॲक्शन हे त्याचं आन्सर असेल. सँडमेअर्स रिॲक्शन, दॅट इज C6H5N2Cl N2+Cl-. सँडमेअर्स रिॲक्शन. नेक्स्ट, द टाईप ऑफ आयसोप्रोपिल अमाइन इज. आयसोप्रोपिल अमाइनचा टाईप विचारले. आयसोप्रोपिल अमाइन हा कोणत्या टाईपचा अमाइन असेल? यु नो अमाइन्स आर ऑफ 3 टाईप्स, प्रायमरी, सेकंडरी, टर्शरी. या तीनच टाईपचे अमाइन असतील. आणि हा कोणता अमाइन असेल? व्हॉट आर प्रायमरी अमाइन्स? मोनो अल्किल डेरिव्हेटिव्ज ऑफ अमोनिया आर कॉल्ड प्रायमरी अमाइन. आणि याचा फंक्शन ग्रुप NH2 आहे. अमोनिया मॉलिक्युलचा फक्त एकच हायड्रोजन ॲटम कोणी रिप्लेस केला? एका अल्किल ग्रुपने रिप्लेस केला. सो इट इज प्रायमरी अमाइन. आन्सर इज प्रायमरी अमाइन. ॲनिलिन ऑन रिॲक्शन विथ ब्रोमिन वॉटर प्रोड्यूस. ॲनिलिन ऑन रिॲक्शन विथ ब्रोमिन वॉटर. ॲनिलिन ब्रोमिन वॉटरसोबत रिॲक्ट केला तर काय फॉर्म करेल हे बघा. ॲनिलिन ऑन रिॲक्टिंग विथ ब्रोमिन वॉटर. ॲनिलिन ब्रोमिन वॉटरसोबत रिॲक्ट केलं तर काय फॉर्म करतं? हा NH2
यालाच कोणासोबत रिॲक्ट करायचं आहे? ब्रोमिन वॉटर म्हणजे पोलार सॉल्वंट आहे. काय फॉर्म केलं जाईल? ॲनिलिन, इथं बी आर, इथं एक बी आर आणि आणखी एक बी आर जोडला जाईल, प्लस थ्री मॉलिक्युल्स ऑफ बाय प्रोडक्ट एच बी आर, दॅट इज 2,4,6 ट्राय ब्रोमो ॲनिलिन फॉर्म केलं जाईल. 2,4,6 ट्राय ब्रोमो ॲनिलिन. नेक्स्ट क्वेश्चन आहे, टर्शरी अमाइन्स हॅव लोवेस्ट, टर्शरी अमाइन्स हॅव लोवेस्ट बॉइलिंग पॉईंट बिकॉज. टर्शरी अमाइन्सचा बॉइलिंग पॉईंट सगळ्यात कमी असेल. प्रायमरी, सेकंडरी, टर्शरी अमाइन जर पाहिले आपण, तर या प्रायमरी, सेकंडरी आणि टर्शरी अमाइनमध्ये बॉइलिंग पॉईंट कोणाचा सगळ्यात कमी असेल? हो, टर्शरी अमाइनचा बॉइलिंग पॉईंट सगळ्यात कमी असेल. आणि त्याचं कारण काय सांगितलं जातं? याच्यामध्ये हायड्रोजन बॉन्डिंग होईल, दोन्ही हायड्रोजन ॲटम नायट्रोजन इन्व्हॉल्व होईल, इथं एक नायट्रोजन आणि एक हायड्रोजन हायड्रोजन बॉन्डिंगमध्ये इन्व्हॉल्व होतील, इंटरमॉलेक्युलर हायड्रोजन बॉन्डिंगमध्ये. पण या कंपाऊंडमध्ये मात्र त्या टाईपची इंटरमॉलेक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग अजिबात होताना दिसत नाही, आणि त्यामुळं हेच त्याचं आन्सर असेल. ओके, हे थोडंसं नीट लक्षात ठेवा. या क्वेश्चनचं आन्सर या क्वेश्चन बँकमध्ये चुकीचं दिलं आहे. दॅट इज करेक्ट आन्सर इज डी, दॅट इज दे डज नॉट पजेस इंटरमॉलेक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग. आन्सर दिलं आहे दे पजेस इंटरमॉलेक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग. त्याच्यामध्ये इंटरमॉलेक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग नसते, म्हणून त्याचं बॉइलिंग पॉईंट काय असेल? कमी असेल. आता जनरली बऱ्याच वेळेला ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन लिहित असताना बऱ्याच वेळेला विद्यार्थी अडचणीत येतात, कारण त्याचं बऱ्याच वेळेला त्यांना म्हणजे त्यांना वाटतं की कम्प्लीट क्वेश्चन लिहून त्याचा आन्सर लिहायचं आहे. कसं लिहायचं आहे? का फक्त ए बी सी डी लिहिलं तरी चालतं? तर यासाठी इथं एकतर पूर्ण क्वेश्चन लिहून जो अल्टरनेटिव्ह करेक्ट असेल त्या करेक्ट अल्टरनेटिव्हचा नंबर लिहून त्यापुढे पूर्ण अल्टरनेटिव्ह लिहा, किंवा थोडंसं वेळ कमी पडतो आहे असं वाटत असेल तर क्वेश्चन नंबर व्यवस्थित टाका. जो अल्टरनेटिव्ह नंबर दिलेला असेल, स्मॉल ए स्मॉल ए बी सी डी असेल किंवा कॅपिटल ए बी सी डी असेल, 1, 2, 3 असेल, जे अल्टरनेटिव्ह नंबर दिलेलं असेल त्याच्याप्रमाणे ते अल्टरनेटिव्ह नंबर टाका आणि त्याच्यापुढे तो कम्प्लीट अल्टरनेटिव्ह लिहा. फक्त ए बी सी डी किंवा 1, 2, 3 लिहिलं तर बऱ्याच वेळेला मार्क दिले जात नाहीत, त्याच्यामुळे त्याला कम्प्लीट लिहिणं आवश्यक असेल. ओके, दॅन पुढे यायचं आहे आपल्याला व्हेरी शॉर्ट आन्सर टाईप क्वेश्चन्स. व्हेरी शॉर्ट आन्सर टाईप क्वेश्चन्स. आणि या व्हेरी शॉर्ट आन्सर टाईप क्वेश्चन मधलं क्वेश्चनला मार्क किती दिले? 1 मार्क. याचं मार्क किती आहे? 1 मार्क. बघा पुढे, यातला पहिला क्वेश्चन दिलेला आहे, नेम द प्रोसेस ऑफ ब्रेकिंग ऑफ कार्बन हॅलोजन बॉन्ड बाय अमोनिया इन प्रिपरेशन ऑफ अमाइन्स. कोणाचं नाव लिहायचं आहे आपल्याला? अशा प्रोसेसचं नाव लिहायचं आहे की ज्याच्यामध्ये कोणाचं ब्रेकिंग होतं? कार्बन हॅलोजन बॉन्डचं ब्रेकिंग होताना दिसतंय, आणि त्याचं नाव काय असेल? हो, यातला क्वेश्चन नंबर 1 आहे, द प्रोसेस विच इन्व्हॉल्व द ब्रेकिंग ऑफ कार्बन हॅलोजन बॉन्ड बाय अमोनिया, NH3 बॉन्ड ब्रेक केला जातो, दॅट इज कॉल्ड अमोनॉलिसिस रिॲक्शन. त्याचं नाव काय असेल? अमोनॉलिसिस रिॲक्शन. क्वेश्चन नंबर 2 दिलं याचं, अरेंज द फॉलोइंग कंपाऊंड्स इन इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ देअर बॉइलिंग पॉईंट. इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ बॉइलिंग पॉईंटने अरेंज करायचं आहे. इथं इथेन हा सगळ्यात कमी बॉइलिंग पॉईंट असणारा कंपाऊंड असेल, त्यानंतर असेल इथिलामाइन. असं का सांगतो लगेच? त्यानंतर कोणाचं जास्त असेल याच्यापेक्षा? इथिल अल्कोहोलचं जास्त असेल, इथिल अल्कोहोल. आणि सगळ्यात जास्त बॉइलिंग पॉईंट असेल इथॅनॉइक ॲसिड. सगळ्यात जास्त बॉइलिंग पॉईंट असेल कोणाचा? इथॅनॉइक ॲसिडचा. इट इज द इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ बॉइलिंग पॉईंट ऑफ डिफरंट कंपाऊंड्स. कारण इथेनमध्ये पोलॅरिटी नाही, कुठला फंक्शन ग्रुप नाही, हायड्रोजन बॉन्डिंग वगैरे नाही. इथिलामाइनमध्ये पोलॅरिटी आहे, हायड्रोजन बॉन्डिंग होईल, पण वीक असेल कोणापेक्षा? अल्कोहोलपेक्षा, इथिल अल्कोहोलपेक्षा.
आणि कार्बोऑक्झेलिक ॲसिडमध्ये सगळ्यात स्ट्रॉंग काय असेल, हायड्रोजन बॉन्डिंग असेल, त्यामुळे ही त्या बॉइलिंग पॉईंटची ऑर्डर आपणाला पाहायला मिळेल. इट इज द इन्क्रीझिंग ऑर्डर ऑफ बॉइलिंग पॉईंट ऑफ दीज फोर कंपाऊंड्स. देन नेक्स्ट क्वेश्चन, आय राईट द नेम्स, राईट द नेम ऑफ द रिॲक्शन इन विच ॲरोमॅटिक प्रायमरी अमाईन प्रोड्युसेस ऑफेन्सिव्ह स्मेल. त्या रिॲक्शनचं नाव असेल कार्बिल अमाईन टेस्ट. अगोदर रिॲक्शन आपल्यासमोर लिहितो, आर एन एच टू प्लस के ओ एच प्लस क्लोरोफॉर्म, ब्रोमोफॉर्म, आयडोफॉर्म, कुठल्याही हॅलोफॉर्मसोबत याला हीट करा, कुठला प्रॉडक्ट मिळेलो, आर एन सी, दॅट इज अल्किल आयसोसायनाईड, यालाच आयसोसायनाईड टेस्ट असं सुद्धा म्हटलं जातं. प्लस बाय प्रॉडक्ट काय असेल, सी एच सी एल थ्री क्लोरोफॉर्म असेल हा. प्लस बाय प्रॉडक्ट इज इथं थ्री मॉलिक्युल्स ऑफ के सी एल हा बाय प्रॉडक्ट असेल, प्लस थ्री एच टू ओ, आणि यालाच म्हणायचं आहे कार्बिलामाईन टेस्ट ऑर आयसोसायनाईड टेस्ट. आणि हा तयार झालेला जो अल्किल आयसोसायनाईड असेल, दॅट कंपाऊंड हॅव ऑफेन्सिव्ह, दॅट इज डर्टी ओडर. नेक्स्ट, राईट द नंबर ऑफ मोल्स ऑफ इथॅनॉइल क्लोराईड रिक्वायर्ड फॉर कम्प्लीट ॲसेटायलेशन ऑफ एन एन डायमिथिल ॲनिलिन. एन एन डायमिथिल ॲनिलिनचं ॲसेटायलेशन, अगोदर फॉर्म्युला लिहा, लगेच आपल्या लक्षात येईल. एन एन डायमिथिल, एन एन डायमिथिल, हां पुढे काय, राईट द नंबर ऑफ मोल्स ऑफ इथॅनॉइल क्लोराईड रिॲक्ट टू रिक्वायर्ड टू कम्प्लीट ॲसिटायलेशन ऑफ एन एन डायमिथिल क्लोराईड. हा इथॅनॉइल क्लोराईड, आता याचं ॲसिटायलेशन करायचं आहे. याचं ॲसिटायलेशन करण्यासाठी नायट्रोजनकडे हायड्रोजन आहे का हो, नाही, त्याच्यामुळं नंबर ऑफ ॲसिटिल रिॲक्शन होईल का, इथं नो रिॲक्शन असेल, आणि त्यामुळे याच्या मॉलिक्युलची संख्या किती येईल, झिरो. अजिबात त्याचं ॲसिटायलेशन होत नाही, म्हणून झिरो मॉलिक्युल ऑफ इथॅनॉइल क्लोराईड लागेल. कशासाठी, एन एन डायमिथिल ॲनिलिनच्या ॲसिटायलेशनसाठी. राईट द नेम ऑफ द गॅस इव्हॉल्ड वेन प्रायमरी अमाईन रिॲक्ट विथ नायट्रस ॲसिड. प्रायमरी अमाईन नायट्रस ॲसिडसोबत रिॲक्ट झाल्यानंतर कुठला गॅस इव्हॉल्व केला जाईल, एन टू गॅस इव्हॉल्व केला जाईल. याच्यासाठी एक सिम्पल रिॲक्शन किंवा सिम्पल ट्रिक आपणाला लक्षात ठेवता येईल. हा प्रायमरी अमाईन असेल आणि याला नायट्रस ॲसिडसोबत रिॲक्ट करायचं आहे, एन डबल बॉन्ड ओ ओ एच. हा नायट्रस ॲसिड इथून ब्रेक केलं जाईल, इथून ब्रेक केलं जाईल, प्रॉडक्ट मिळेल अल्कोहल प्लस एन टू, प्लस बाय प्रॉडक्ट असेल एच टू ओ, अँड इव्हॉल्ड गॅस इज नायट्रोजन गॅस. देन राईट द स्ट्रक्चर ऑफ हिन्सबर्ग रिएजंट. नेक्स्ट क्वेश्चन आहे, राईट द स्ट्रक्चर ऑफ हिन्सबर्ग रिएजंट. व्हॉट इज हिन्सबर्ग रिएजंट? बेन्झिन सल्फोनिल क्लोराईड इज द हिन्सबर्ग रिएजंट. हा एस डबल बॉन्ड ओ डबल बॉन्ड ओ सी एल, बेन्झिन सल्फोनिल क्लोराईड हा कोण असेल, हिन्सबर्ग रिएजंट असेल, सी सिक्स एच फायू एस ओ टू सी एल, इट इज द हिन्सबर्ग रिएजंट. नंतर पुढे यायचं आहे आपणाला शॉर्ट आन्सर क्वेश्चन टाईप वन, शॉर्ट आन्सर क्वेश्चन टाईप वन, विच इज फॉर टू मार्क्स. शॉर्ट आन्सर क्वेश्चन टाईप वन, दॅट इज फॉर टू मार्क्स. आणि याच्यामध्ये दुसरा येईल शॉर्ट आन्सर क्वेश्चन टाईप टू, विच इज फॉर थ्री मार्क्स. हा दोन मार्कासाठी असेल, दुसरा तीन मार्कासाठी असेल. हे दोन मार्कासाठी क्वेश्चनमध्ये पाहू आपण. एक्सप्लेन बेसिक नेचर ऑफ अमाईन्स. अमाईन्सचं बेसिक नेचर एक्सप्लेन करत असताना इथं दोन मार्कासाठी काय काय अपेक्षित आहे पाहायचं आहे. अगोदर आपणाला लेविस थेरीप्रमाणे अमाईन बेसिक कसे आहे ते सांगावं लागेल. लेविस कन्सेप्ट किंवा लेविस थेरी, लेविस थेरीप्रमाणे लेविस थेरीचे डेफिनेशन लिहा.
दैट इज अकॉर्डिंग टू लेविस नाइट्रोजन इन अमाइन पजेस ए लोन पेयर ऑफ इलेक्ट्रॉन एंड दैट इज डोनेटेड टू एनी इलेक्ट्रॉन पेयर एक्सेप्टर सो अमाइन्स आर बेसिक इन नेचर. दुसरा सांगता येईल, दुसरा इव्हिडन्स सांगता येईल आपणाला, हा फर्स्ट झालं. दुसरं सांगता येईल डिसोसिएशन इन वॉटर. डिसोसिएशन इन वॉटर, पाण्यातलं डिसोसिएशन. कुठलाही अमाइन घ्या, दॅट मे बी प्रायमरी, सेकंडरी ऑर टर्शरी, त्याला पाण्यात टाकल्यानंतर रिव्हर्सिबल साईन आर एन एच थ्री प्लस प्लस ओ एच मायनस. द एक्विअस सोल्युशन ऑफ अमाइन्स इज बेसिक टू लिटमस. याचाच अर्थ याच्यामध्ये काय प्रेझेंट असलं पाहिजे, फ्री ओ एच मायनस आयॉन प्रेझेंट असली पाहिजेत. सो अमाइन्स आर बेसिक इन नेचर. आणि तिसरा पॉईंट सांगता येईल आपणाला न्यूट्रलायझेशन. न्यूट्रलायझेशन, न्यूट्रलायझेशन विथ कोणासोबत हो, ॲसिड्स. वेगवेगळ्या ॲसिड, त्यामध्ये एच सी एल आहे, एच टू एस ओ फोर आहे आणि एच एन ओ थ्री आहे. यापैकी कुठल्याही एखाद्या ॲसिडसोबतची रिॲक्शन लिहिली तरी सफिशियंट असेल. या प्रकारे आपण या क्वेश्चनला रिप्लाय करू शकू. आता इथं रिॲक्शन लिहायचीच असेल तर असं लिहिता येईल, एनी अमाइन दॅट इज प्रायमरी अमाइन एच सी एल, इट विल फॉर्म आर एन एच थ्री प्लस सी एल मायनस, दॅट इज अल्किल अमोनियम क्लोराईड. हा तयार होणारा जो प्रॉडक्ट असेल, इट इज द साल्ट. आणि दोन मार्कासाठी एवढे दोन तीन पॉईंट लिहिणं आवश्यक असेल. त्यानंतर पुढे सांगायचं आहे आपणाला बघा, क्वेश्चन नंबर टू यातलाच, राईट द रिॲक्शन्स टू ब्रिंग अबाउट द फॉलोइंग कन्वर्जन्स. ॲनिलीन टू सल्फॅनिलिक ॲसिड. इथं ॲनिलीनचं कन्वर्जन कशात करायचं आहे, ॲनिलीन इज टू बी कन्वर्टेड इन सल्फॅनिलिक ॲसिड. आणि सल्फॅनिलिक ॲसिडमध्ये ॲनिलीनचं कन्वर्जन करत असताना अगोदर आपणाला या रिॲक्शनचं व्यवस्थित डिस्क्रिप्शन लिहून घ्यायचं आहे. दॅट इज अ एच टू एस ओ फोर कॉन्सन्ट्रेटेड. आणि इथं काय प्रॉडक्ट मिळेलो, इथं प्रॉडक्ट याला जर हीट केलं तर इथं प्रॉडक्ट मिळेल एन एच टू आणि इथं असेल एस ओ थ्री एच प्लस बाय प्रॉडक्ट इज काय मिळेल एच टू ओ अँड इट इज सल्फॅनिलिक ॲसिड. सल्फॅनिलिक ॲसिड ऑर इट इज ऑल्सो कॉल्ड फोर अमायनो बेंझिन सल्फॉनिक ॲसिड. दुसरं कन्वर्जन दिलं आहे मिथिल क्लोराईड इन टू इथॅनामाइन. मिथिल क्लोराईड हे ए आणि दुसरं आहे बी. मिथिल क्लोराईड अल्कोहोलिक अमोनिया, इथं अमोनिया एक्सेस घेतलेलं असेल, हिटिंग इन सील्ड ट्यूब. प्रॉडक्ट असेल सी एच थ्री एन एच टू प्लस बाय प्रॉडक्ट इज एच सी एल अँड इट इज मिथिलामाइन. तयार होणारा जो प्रॉडक्ट असेल तो कोण असेल, इट इज मिथिल अमाइन. दोन्ही रिॲक्शनचं व्यवस्थित डिस्क्रिप्शन लिहायचं आहे आणि दोन्ही रिॲक्शन व्यवस्थित कंडिशन वगैरे मेंटेन करून लिहिणं गरजेचं असेल. मार्क रिॲक्शनलाच असतात पण तरीसुद्धा डिस्क्रिप्शन लिहिण्याची सवय असू द्या. एखादा रिएजंट वगैरे विसरलेला असेल रिॲक्शनमध्ये लिहायचा आणि डिस्क्रिप्शनमध्ये लिहिलेलं असेल तर त्याचा मार्क वाचतो. त्यातलाच तिसरा क्वेश्चन आहे एक्सप्लेन कार्बिल अमाइन रिॲक्शन. आता इथं एक्सप्लेन कार्बिल अमाइन रिॲक्शन, ज्या नेम्ड रिॲक्शन्स आहेत त्या नेम्ड रिॲक्शन एक्सप्लेन करत असताना त्या रिॲक्शनची डेफिनेशन अगोदर थोडक्यात लिहा आणि नंतर रिॲक्शन लिहा. व्हॉट इज कार्बिल अमाइन रिॲक्शन? इट इज द कॅरेक्टरिस्टिक रिॲक्शन ऑफ प्रायमरी अमाइन, दॅट इज वेन एनी प्रायमरी अमाइन इज हिटेड विथ हॅलोफॉर्म अँड अल्कोहोलिक के ओ एच प्रोड्यूस अल्किल आयसोसायनाइड हॅविंग ऑफेन्सिव्ह ओडर. एवढं लिहिल्यानंतर रिॲक्शन लिहायचं आहे. कुठल्याही एखाद्या प्रायमरी अमाइनसोबत रिॲक्शन लिहायचं आहे. एनी प्रायमरी अमाइन प्लस थ्री के ओ एच प्लस क्लोरोफॉर्म, ब्रोमोफॉर्म, आयोडोफॉर्म, कुठलाही एखादा हॅलोफॉर्म घ्या, याच्यासोबत याला हीट करा. काय प्रॉडक्ट मिळेलो, आर एन सी अल्किल आयसोसायनाइड फॉर्म केलं जाईल प्लस थ्री मॉलिक्युल्स ऑफ के सी एल प्लस थ्री मॉलिक्युल्स ऑफ वॉटर अँड इट इज अल्किल आयसोसायनाइड. इट इज अल्किल आयसोसायनाइड. हा तयार झालेला जो प्रॉडक्ट असेल दॅट इज अल्किल आयसोसायनाइड.
नेक्स्ट राइट आयुपीएसी नेम ऑफ प्यारा टोल्यूडीन एंड ट्राई मिथिल अमाइन. नेक्स्ट क्वेश्चन है राइट आयुपीएसी नेम्स ऑफ कोणाचे आयुपीएसी नेम्स लिहायचे तो राइट आयुपीएसी नेम्स ऑफ प्यारा टोल्यूडीन. प्यारा टोल्यूडीन इथ एन एच टू आणि इथ सी एच थ्री असेल याचं आयुपीएसी नाव लिहायचं असेल तर फोर मिथिल काय असेल फोर मिथिल ॲनिलीन. फोर मिथिल ॲनिलीन आणि दुसरा कंपाऊंड कुठलं दिलं आहे हो फोर मिथिल ॲनिलीन आणि ट्राय मिथिल अमाइन. ट्राय मिथिल अमाइन ट्राय मिथिल अमाइन हा कंपाऊंड याचं नाव असेल यन यन डायमिथिल यन यन डायमिथिल मिथॅनामाइन. आयुपीएसी नेम ऑफ दिस कंपाउंड इज एन एन डायमिथिल मिथॅनामाइन. आयुपीएसी नाव काय असेल त्याचं एन एन डायमिथिल मिथॅनामाइन. ओके नेक्स्ट व्हॉट इज द ऍक्शन ऑफ नायट्रस ऍसिड ऑन फॉलोविंग अ कंपाऊंड. या कंपाऊंड सोबत नायट्रस ऍसिडची काय रिॲक्शन असेल हे लिहायचं आहे आपल्याला. नायट्रस ऍसिड कोणासोबत दिलं आहे हो ॲक्शन ऑफ नायट्रस ॲसिड क्वेश्चन नंबर फाईव्ह आहे त्यातलं ए लिहायचं आहे. अगोदर डिस्क्रिप्शन लिहा आयसोप्रोपिलामाइन दॅट इज सी एच थ्री सी एच सी एच थ्री एन एच टू प्लस एच एन ओ टू ऑब्टेंड फ्रॉम एन एन ओ टू अँड डायल्यूट एच सी एल. हा एच एन ओ टू स्टेबल रिएजंट नसेल याला याच्यापासून मिळवलेलं असेल. हा प्रायमरी अमाइन आहे त्यामुळं काय मिळेलो अल्कोहोल फॉर्म केलं जाईल प्लस एन टू प्लस एच टू ओ अँड इट इज सेकंडरी प्रोपिल अल्कोहोल दॅट इज सेकंडरी अल्कोहोल बी. दुसरा कंपाऊंड काय दिलं आहे ॲनिलीन. ॲनिलीन सोबत एच एन ओ टू रिॲक्ट केलं ऑप्टेंड फ्रॉम एन ए एन ओ टू डायल्यूट एच सी एल. इथं काय फॉर्म केला जाईल डायझोनियम साल्ट फॉर्म केलं जाईल एन टू प्लस सी एल मायनस प्लस बाय प्रॉडक्ट असेल टू एच टू ओ. एच सी एल मायनस कुठून आला या एच सी एलमधून आलेलं असेल आणि त्यामुळं इथं थोडंसं केअरफुल राहायचं आहे. नायट्रस ॲसिड इथंसुद्धा फेनॉल मिळेल असं आपल्याला वाटतं जसं वर मिळालं पण तसं होत नाही कारण हा तयार होणारा जो ॲरोमॅटिक डायझोनियम साल्ट असेल दॅट इज मोर स्टेबल दॅन ॲलिफॅटिक डायझोनियम साल्ट्स आणि त्यामुळं इथं बेन्झिन डायझोनियम क्लोराईड किंवा बेन्झिन डायझोनियम साल्ट हा प्रॉडक्ट असेल. नेक्स्ट राईट द रिॲक्शन टू ब्रिंग अबाउट द फॉलोविंग कन्वर्जन्स. नेक्स्ट सिक्स्थ क्वेश्चन आहे राईट दोन मार्कासाठीचा सहावा क्वेश्चन आहे बघा. राईट द रिॲक्शन्स टू ब्रिंग अबाउट द फॉलोविंग कन्वर्जन. त्यातलं ए काय दिलं आहे बघा ये नायट्रो अल्केन टू अल्किल अमाइन. नायट्रो अल्केन टू अल्किल अमाइन. नायट्रो अल्केनचं कन्वर्जन कशात करायचं आहे अल्किल अमाइनमध्ये. इथं किती हायड्रोजन लागतील हो सिक्स हायड्रोजन ॲटम्स ऑप्टेंड फ्रॉम स्ट्रॉंग रेड्युसिंग एजंट लाईक झेड एन एच जी अँड कॉन्सन्ट्रेटेड एच सी एल. हीट करा काय मिळेल आर एन एच टू प्लस टू एच टू ओ किंवा याचं कॅटलिटिक हायड्रोजनेशन केलं तरीसुद्धा चालेल. आणि दुसरं आहे अल्किल सायनाइड टू अल्किल अमाइन. अल्किल सायनाइड टू अल्किल अमाइन. अल्किल सायनाइड टू अल्किल अमाइन. अल्किल सायनाइडपासून अल्किल अमाइन मिळवायचं आहे. सो आर सी ट्रिपल बॉन्ड एन प्लस फोर एच ऑब्टेंड फ्रॉम सोडियम अँड इथेनॉल. काय रिडक्शन होईल प्रॉडक्ट असेल आर सी एच टू एन एच टू दॅट इज अल्किल अमाइन. आणि या पद्धतीने आपण हा शॉर्ट आन्सर क्वेश्चन टाईप वन पूर्ण केलेला आहे. त्यानंतर शॉर्ट आन्सर क्वेश्चन टाईप टू अँड विच इज फॉर थ्री मार्क्स. हा टाईप टू आणि याच्यासाठीचे मार्क किती असतील तीन मार्क असतील. नेक्स्ट सेक्शन आपल्याला पाहायचं आहे टाईप टू
विच इज फॉर 3 marks. त्यातला पहिला क्वेश्चन आहे बघा, यातला पहिला क्वेश्चन असेल डिस्टिंग्विश बिटवीन मिथॅनाम मिथॅनामाइन डाय मिथॅनामाइन आणि ट्राय मिथॅनामाइन यूजिंग हिन्सबर्ग रिएजंट आता मिथॅनामाइन दॅट इज CH3NH2 प्लस हिन्सबर्ग रिएजंट CL S double bond O double bond O. इकडं काय असेल बेन्झिन रिंग दॅट इज C6H5. इथून HCl जाईल, काय प्रॉडक्ट मिळेल CH3NH S double bond O double bond O बेन्झिन रिंग. आणि हा काय तयार झाला, एन मिथिल बेन्झिन सल्फोनिल अमाइड, सल्फोनिल अमाइड कंपाउंड असेल. आता पुढे यालाच काय केलं जातं बघा, यालाच इट इज ट्रीटेड विथ HCl, HCl सोबत रिॲक्ट केलं जातं, हा सोल्युबल होईल, इट गेट सोल्युबल. आणि याच्यामध्येच NaOH एक्सेस टाकलं तर रीजनरेट केलं जाईल किंवा कंपाउंड रिफॉर्म केला जाईल. आणि या पद्धतीनं आपण हा प्रायमरी अमाइन डिस्टिंग्विश करू शकू. एनी प्रायमरी अमाइन ऑन रिॲक्टिंग विथ बेंझिन सल्फोनिल क्लोराईड फॉर्म एन मिथिल बेंझिन सल्फोनिल अमाइड विच इज सोल्युबल इन डायल्यूट ॲसिड बिकॉज इट इज, हा कुठला कंपाऊंड असेल हो, बिकॉज धिस कंपाऊंड इज, हा कुठला कंपाऊंड असेल, सॉरी याला काय करायचं आहे, हा जो कंपाऊंड असेल हा ॲसिडिक कंपाऊंड असेल, धिस कंपाऊंड इज ॲसिडिक अँड इनिशियली इट इज ट्रीटेड विथ KOH, याला KOH सोबत रिॲक्ट केलं जातं, हा सोल्युबल होईल आणि त्याच्यामध्ये HCl टाकल्यानंतर याचं काय होईल, रीजनरेशन होईल, इट अंडरगो रीजनरेशन वॅन HCl इज ॲडेड. इथंच दुसरा कंपाऊंड दिलं आहे आपणाला CH3NH CH3 CH3 NH CH3 प्लस CL S double bond O double bond O C6CH5. इथं काय मिळतं बघा, CH3 NCH3 S double bond O double bond O C6H5. हा कंपाउंड KOH मध्ये म्हणजे अल्कलीमध्ये डिझॉल्व होताना दिसत नाही. हे इथं काय झालं, सोल्युबल झालं, इथं काय असेल, इनसोल्युबल असेल. आणि इनसोल्युबल आणि नो रीजनरेशन, याचं रीजनरेशन होताना दिसणार नाही, म्हणजे हे कसं असेल, सोल्युबलच असेल, इट इज सोल्युबल. ओके, दुसरा तिसरा रिएजंट पाहिला किंवा तिसरा कंपाऊंड घेतला आपण, NCH3 CH3 प्लस CL S double bond O. इथं कसं असेल, हे इनसोल्युबलच असेल, CL S double bond O हा C6H5. पुढे नो रिॲक्शन, पण नो रिॲक्शन असेल तरी सुद्धा डिस्टिंग्विश करायचं आहे, त्यामुळे AqueousKOH सोबत रिॲक्ट करावं लागेल. AqueousKOH मध्ये हा कसा असेल, इनसोल्युबल असेल, पण HCl मध्ये मात्र हा सोल्युबल होईल, HCl मध्ये सोल्युबल होईल, कारण हा जो बेसिक कंपाऊंड आहे दॅट बेसिक कंपाऊंड रिॲक्ट विथ HCl अँड फॉर्म साल्ट अँड सो दॅट इज सोल्युबल. थोडक्यात बघा इकडे काय होतं आहे, कुठलाही प्रायमरी अमाइन घेतला, बेंझिन सल्फोनिल क्लोराईड सोबत रिॲक्ट केला, यासारखा एन मिथिल बेंझिन सल्फोनिल अमाइड फॉर्म केला जाईल विच इज सोल्युबल इन KOH बिकॉज इट विल फॉर्म द पोटॅशियम साल्ट. आणि तोच रीजनरेट करण्यासाठी त्यामध्ये HCl टाकलं, K गेला, तिथं H आला आणि त्याचं रीजनरेशन होताना दिसेल. इथं सेकंडरी अमाइन असेल, त्याला बेंझिन सल्फोनिल क्लोराईड सोबत रिॲक्ट केलं, यासारखा NN डायमिथिल बेंझिन सल्फोनिल अमाइड फॉर्म केला, इट इज इनसोल्युबल इन HCl, कारण ॲसिडिक नाही, इथं नायट्रोजनला हायड्रोजन नाही,
आणि तो एच सी एलमध्ये सुद्धा रिजनरेट केला जाणार नाही, कारण तो कंपाउंड बेसिकसुद्धा आता नसेल, कारण इथली लोन पेअर इकडं कॉन्जिगेशनसाठी वापरली गेली असेल. टर्शरी अमाईन असेल, टर्शरी अमाईन्स ऑन रिॲक्टिंग विथ बेन्झिन सल्फोनियन क्लोराईड, रिॲक्शन असेल कारण नायट्रोजनकडं हायड्रोजन नाही. ॲक्विअस केव्हीएचमध्ये ते इन्सोल्युबल राहतं, पण एच सी एलमध्ये मात्र डिझॉल्व होताना दिसतं, कारण हा जो टर्शरी अमाईन असेल दॅट इज बेसिक इन नेचर, दॅट अंडर गो न्यूट्रलायझेशन विथ एच सी एल अँड फॉर्म साल्ट, अँड दॅट इज सोल्युबल इन, तो कशात सोल्युबल असेल हो, तो वॉटरमध्ये सोल्युबल साल्ट असेल. ओके, नेक्स्ट सेकंड क्वेश्चन असेल, राईट आय यू पी एस सी नेम ऑफ क्वेश्चन नंबर टू. क्वेश्चन नंबर टू सेकंड क्वेश्चन बघा, क्वेश्चन नंबर टू, राईट आय यू पी एस सी नेम ऑफ एन एच टू सी एच टू सिक्स टाइम सी एन एच टू. याचं आय यू पी एस सी नेम सांगायचं आहे. इट इज सिक्स कार्बन आयटम असतील, हे काय असेल हो, हेक्झेन 1,6 डायामाइन, हेक्झेन 1,6 डायामाइन. देन राईट द रिॲक्शन्स टू ब्रिंग अबाउट दी फॉलोइंग कन्वर्जन, ॲसेडामाइड टू इथिलामाइन, ॲसेटामाइडपासून इथिलामाइन मिळवायचं आहे, सी एच थ्री सी ओ एन एच टू, प्लस याचं रिडक्शन करायचं आहे 4H ऑप्टेन फ्रॉम सोडियम अँड इथॅनॉल, काय प्रॉडक्ट मिळेल, सी ओ सी एच थ्री सी एच टू एन एच टू, प्लस बाय प्रॉडक्ट इज वॉटर अँड इट इज इथिलामाइन. दुसरं काय दिलं आहे, ॲसेटामाइड टू मिथिलामाइन, ॲसेटामाइड दॅट इज सी एच थ्री सी ओ एन एच टू, इट इज ॲसेटामाइड. सेम कंपाऊंडपासून मिथिलामाइन आणि इथिलामाइन मिळवायचं आहे. जर ही रिॲक्शन आपल्याला पाहिजे असेल, इथं रिडक्शन करावं लागेल, इथं काय लागेल, इथं आवश्यक असेल हॉपमन्स ब्रोमाइड डिग्रेडेशन लागेल, इथं इथं काय लागेल, हॉपमन ब्रोमाइड डिग्रेडेशन, दॅट इज टू मॉलिक्युल्स ऑफ बी आर टू प्लस फोर मॉलिक्युल्स ऑफ एन ए ओ एच, याला जर हीट केलं इथं प्रॉडक्ट मिळेल सी एच थ्री एन एच टू, हा मिथिल ग्रुप इथं शिफ्ट केला जाईल, प्लस बाय प्रॉडक्ट इज एन ए टू सी ओ थ्री, एन ए टू सी ओ थ्री प्लस टू एन ए बी आर फॉर्म केलं जाईल, आणि हा कोण असेल, मिथिलामाइन, इट इज अ मिथिल अमाइन. रिॲक्शन बॅलन्स होते का बघा, किती हे इथं गेलं, हा सी ओ एन ए टू सी ओ थ्री एन ए टू सी ओ थ्री, हे चार मॉलिक्युल एन ए टू सी ओ थ्री टू एन ए बी आर, ऑक्सिजन किती, टोटल इथं चार आणि एक पाच, इथं तीन आले, टू एच टू ओ प्लस टू एच टू ओ, हा कोण असेल, बाय प्रॉडक्ट असेल, इट इज द हॉपमन ब्रोमाइड रिॲक्शन. ओके, नेक्स्ट आय यू पी एस सी नेम एक मार्काला असेल आणि बाकीच्या दोन रिॲक्शन एक एक मार्कासाठी असतील, त्यामुळं त्याला त्याप्रमाणे सॉल्व करणं गरजेचं असेल. एक्सप्लेन हॉपमन्स एक्झॉस्टिव्ह अल्कायलेशन विथ सुटेबल रिॲक्शन्स. हॉपमन एक्झॉस्टिव्ह अल्कायलेशन दॅट इज द रिॲक्शन इन विच मिथिल ग्रुप इज इंट्रोड्यूस्ड इन प्रायमरी सेकंडरी टर्शरी अमाइन टू फॉर्म द क्वॅटर्नरी अमोनियम साल्ट इज कॉल्ड हॉपमन्स एक्झॉस्टिव्ह मिथायलेशन. हा प्रायमरी अमाइन मिथिल आयोडाईड हीट करा, काय प्रॉडक्ट मिळेल, सी एच थ्री किंवा आर एन एच सी एच थ्री, पुन्हा याला मिथिल आयोडाईडसोबत रिॲक्ट करायचं आहे, आर एन सी एच थ्री सी एच थ्री, पुन्हा एकदा मिथिल आयोडाईडसोबतच याला रिॲक्ट करा आणि काय प्रॉडक्ट मिळेल, आर एन सी एच थ्री सी एच थ्री सी एच थ्री, अँड इट इज क्वॅटर्नरी अमोनियम साल्ट. हा कोण असेल, टर्शरी अमाइन, हा कोण असेल, सेकंडरी अमाइन, आणि हा प्रायमरी अमाइन. दॅट इज इन ऑल ऑफ दीज रिॲक्शन्स प्रायमरी अमाइन, रिॲक्शन कुठूनही सुरुवात केली तरी चालेल, बट दॅट इज टू बी कन्वर्टेड इन कशामध्ये हो, दॅट इज टू बी कन्वर्टेड इन कशात, क्वॅटर्नरी अमोनियम साल्टमध्ये त्याला कन्वर्ट करणं गरजेचं असेल. नेक्स्ट एक्सप्लेन नायट्रेशन ऑफ ॲनिलीन अँड राईट द रिॲक्शन्स फॉर प्रिपरेशन ऑफ प्यारा नायट्रो ॲनिलीन. नायट्रेशन ऑफ ॲनिलीन, ॲनिलीनचं नायट्रेशन करत असताना
एनिलीन नाइट्रेशन ऑफ एनिलीन प्लस एच एन ओ थ्री। आता इथं एच एन ओ थ्री सोबत रिॲक्शन जर केली आपण कॉन्सन्ट्रेटेड एच एन ओ थ्री आणि कॉन्सन्ट्रेटेड एच टू एस ओ फोर एच टू एस ओ फोरच्या प्रेझेन्सीमध्ये जर रिॲक्शन केली नॉर्मली वाटतं आपणाला हा एन एच टू ग्रुप कसा आहे हो नॉर्मली एन एच टू ग्रुप इज ऑर्थो पॅरा डायरेक्टिंग ग्रुप इथं ऑर्थो नायट्रो ॲनिलिन त्याच्यासोबतच कुठला प्रॉडक्ट मिळेल पॅरा नायट्रो ॲनिलिनसुद्धा मिळेल आणि याच्यासोबत आणखी तिसरा एक प्रॉडक्ट असेल दॅट इज मेटा नायट्रो ॲनिलिन प्लस बाय प्रॉडक्ट इज वॉटर ऑर्थो नायट्रो ॲनिलिन पॅरा नायट्रो ॲनिलिन आणि मेटा नायट्रो ॲनिलिन असे वेगवेगळे प्रॉडक्ट्स फॉर्म केले जातील इथं नॉर्मली मेटा नायट्रो ॲनिलिन मिळत नाही असं वाटतं पण तोच मेजर प्रॉडक्ट असेल आता इथं जर आपणाला पॅरा नायट्रो ॲनिलिन कॅन बी प्रिपेअर्ड ॲज मेजर प्रॉडक्ट असं लिहायचं असेल तर या एन एच टू ग्रुपचं काय करावं लागेल अगोदर याला ॲसेटायलेशन करून घ्यावं लागेल इथं ॲसेटायलेशन करून बेन्झिन रिंगला थोडंसं डीॲक्टिवेट करावं लागेल सी ओ सी एच थ्री नंतर पुढे हो याला कोणासोबत रिॲक्ट केलं एच एन ओ थ्रीसोबत आणि एच एन ओ थ्रीसोबत याला रिॲक्ट करून आपण हा सिंगल प्रॉडक्ट इथं मिळवू शकू दॅट इज हा एच एन ओ थ्री आणि इथं हा प्रॉडक्ट असेल एन एच टू हा एन ओ टू तर एक स्टेप आपण मध्ये कमी करत आहोत डायरेक्ट आणखी एक स्टेप वाढवूनसुद्धा त्याचा हायड्रॉलिसिस करून आपणाला त्याला बाजूला काढता येऊ शकतं ओके या पद्धतीनं आपण हे सॉल्व करून घेऊ शकू त्यानंतर बघा काय दिले पुढे ड्रॉ रेझोनॉन स्ट्रक्चर ऑफ ॲरिल डायझोनियम साल्ट ॲरिल डायझोनियम साल्टचे काय करायचं आहे रेझोनेटिंग स्ट्रक्चर काढायचे आहेत ॲरिल डायझोनियम साल्ट हा एन एन इथं पॉझिटिव्ह चार्ज असेल आणि त्यामुळं काय व्हायला लागेलो इथं ही इलेक्ट्रॉन पेअर इथं जाईल ही इलेक्ट्रॉन पेअर इथं येईल आणि असेच रेझोनेटिंग स्ट्रक्चर्स आपल्याला मिळायला लागतील डबल बॉन्ड एन इथं निगेटिव्ह चार्ज असेल हाच इथला पॉझिटिव्ह चार्ज कुठं येईल बेन्झिन रिंगमध्ये ही इलेक्ट्रॉन पेअर इथं जाईल आणि हे असंच फिरताना दिसेल इथं पॉझिटिव्ह चार्ज पुन्हा ही इलेक्ट्रॉन पेअर इथं शिफ्ट केली जाईल आणि डबल बॉन्ड एन मायनस हे इथं आलं आता पॉझिटिव्ह चार्ज कुठं आला इथं ही इलेक्ट्रॉन पेअर इथं आली हे इथं आली आणि फायनल रेझोनेटिंग स्ट्रक्चर्स मिळेल ट्रिपल बॉन्ड एन पॉझिटिव्ह चार्ज हे दीज आर द रेझोनेटिंग स्ट्रक्चर्स ऑफ बेन्झिन डायझोनियम आयॉन आणि पुढे लिहिलं आहे राईट द युजेस ऑफ ॲरिल डायझोनियम साल्ट जनरली डायझोनियम साल्ट्स आर यूज्ड टू प्रिपेअर आयोडोबेन्झिन फ्लोरोबेन्झिन विच आर नॉट कॉमनली यूज्ड किंवा नायट्रोबेन्झिनसारखासुद्धा प्रॉडक्ट कॉमनली आपण कॉमन मेथडने प्रिपेअर करू शकत नाही त्या टाईपचे सबस्टिट्यूटेड प्रॉडक्ट मिळवण्यासाठी याचा कॉमनली उपयोग केला जातो नेक्स्ट आहे हाऊ आर अमाईन्स क्लासिफाईड डिपेंडिंग अपॉन द फंक्शनल ग्रुप गिव वन एक्झाम्पल ऑफ ईच क्लास ऑफ अमाईन यू नो अमाईन्स आर क्लासिफाईड ॲज प्रायमरी अमाईन वॉट आर प्रायमरी अमाईन्स मोनोअल्किल डेरिवेटिव्ह ऑफ अमोनिया ज्याचा फंक्शन ग्रुप असेल फ्री व्हॅलन्सी एन एच टू याचं एखादं एक्झाम्पल लिहिता येईल सी एच थ्री एन एच टू दुसरा टाईप असेल सेकंडरी अमाईन्स सेकंडरी अमाईन्स वॉट आर सेकंडरी अमाईन नाव प्रायमरी सेकंडरी दिसतं आहे पण त्याचा फंक्शनल ग्रुप असेल बाय व्हॅलंट एन एच दॅट इज सेकंडरी अमाईन्स आर द डायअल्किल डेरिव्हेटिव्ज ऑफ अमोनिया अँड विच आर ऑप्टेन बाय रिप्लेसिंग टू हायड्रोजन ॲटम्स ऑफ अमोनिया मॉलिक्युल बाय टू अल्किल ग्रुप याचं एखादं एक्झाम्पल लिहिता येईल सी एच थ्री एन एच सी एच थ्री आणि तिसरा टाईप लिहिता येईल आपणाला टर्शरी अमाईन्स दॅट देअर फंक्शनल ग्रुप इज अ ट्राय व्हॅलंट नायट्रोजन दॅट इज दीज आर द ट्राय अल्किल डेरिव्हेटिव्ज ऑफ अमोनिया अँड ऑप्टेन बाय रिप्लेसिंग ऑल थ्री हायड्रोजन ॲटम्स ऑफ नायट्रोजन ऑफ अमोनिया मॉलिक्युल बाय थ्री अल्किल ग्रुप एक्झाम्पल ट्राय मिथिल अमाईन हा झाला
तीन मार्कासाठीचा क्वेश्चनचा सेक्शन, त्यानंतर पुढे यायचं आहे लॉंग आन्सर क्वेश्चनकडं विच इज फॉर 4 मार्क्स. लॉंग आन्सर टाईप क्वेश्चन, लॉंग आन्सर क्वेश्चन, लॉंग आन्सर क्वेश्चन किती मार्कासाठी हो? हे असेल 4 मार्कासाठी, फॉर 4 मार्क्स. त्यातला पहिला क्वेश्चन दिला आहे बघा, राईट रिॲक्शन फॉर प्रिपरेशन ऑफ इथॅनामाइन युझिंग गॅब्रियल थॅलिमाइड सिंथेसिस. गॅब्रियल थॅलिमाइड सिंथेसिसमध्ये, गॅब्रियल थॅलिमाइड सिंथेसिस आपल्याला माहिती असेल याच्या रिॲक्शन्स लिहायचं आहे, हा COCONH. याला पहिल्या स्टेपमध्ये कोणासोबत रिॲक्ट केलं जातं? KOH सोबत रिॲक्ट केलं जातं. आणि KOH सोबत रिॲक्ट केल्यानंतर याचं साल्ट फॉर्मेशन होताना दिसेल, दॅट इज N इथं प्लस, इथं मायनस, आणि इकडं असेल K+. हा पोटॅशियम साल्ट असेल, इट इज पोटॅशियम साल्ट. दॅन इट इज टू बी हीटेड विथ अल्किल हॅलाइड. कोणाचं प्रिपरेशन करायचं आहे म्हणलं आहे? इथॅनामाइन. त्यामुळं इथिल ब्रोमाइड घेऊ आपण, C2H5. इथं काय प्रॉडक्ट मिळेल? हा CONC2H5, इथं असेल CO. हा N इथिल थॅलिमाइड, याचंच हायड्रॉलिसिस करायचं आहे, H2OOH-, आणि हायड्रॉलिसिस केल्यानंतर काय प्रॉडक्ट मिळतो? इकडे OH, इकडे OH, आणि इकडे काय मिळेल? हा C2H5NH2 प्लस हा थॅलिक ॲसिड मिळेल, थॅलिक ॲसिड. या पद्धतीनं आपण ही रिॲक्शन, इथॅनामाइनचं प्रिपरेशन आपण लिहू शकू. इथॅनामाइनचं प्रिपरेशन या पद्धतीनं लिहिता येईल. हे 2 मार्कासाठी, हे किती मार्कासाठी असेल? वाय कॅनॉट ॲनिलिन बी प्रिपेअर्ड बाय गॅब्रियल थॅलिमाइड सिंथेसिस. हे 3 मार्कासाठीची रिॲक्शन असेल. आणि हीच रिॲक्शन कशासाठी हो, कोणासाठी वापरली जात नाही? इज नॉट यूज्ड टू प्रिपेअर ॲनिलिन. इथं C6H5 आपण का घेऊ शकत नाही असं विचारलं आहे, त्याचं कारण असेल, इट इज अ न्यूक्लिओफिलिक सबस्टिट्यूशन. हा इथं याच्यावर अटॅक करणे, ही न्यूक्लिओफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन आहे, हा याच्यावर अटॅक करतो आहे. इथं ॲनिलिन जर सबस्टिट असेल तर ॲनिलिनचं न्यूक्लिओफिलिक सबस्टिट्यूशन, सॉरी, इथं काय घ्यावं लागेल ॲनिलिन प्रिपेअर करायचं असेल तर? क्लोरोबेन्झिन घ्यावं लागेल, आणि त्या क्लोरोबेन्झिनचं न्यूक्लिओफिलिक सबस्टिट्यूशन शक्य होत नाही, म्हणून ही रिॲक्शन ॲनिलिनच्या प्रिपरेशनसाठी सुटेबल नसेल. हे थोडंसं सिस्टमॅटिकली व्यवस्थित सांगावं लागेल. प्रत्येक स्टेपवाईज रिॲक्शन लिहा आणि त्याचा थोडक्यात डिस्क्रिप्शन लिहून पुढे जा. एक्सप्लेन बेसिसिटी ऑफ अमाइन विथ सुटेबल एक्झाम्पल, राईट द फॅक्टर्स इन्फ्लुएन्सिंग द बेसिसिटी ऑफ अमाइन. आपण आत्ताच पाहिलं, अमाइन्स आर बेसिक इन नेचर, मागं वरच्या क्वेश्चनमध्ये एक्सप्लेन केलेलंच आहे, तेच पुन्हा एकदा लिहायचं आहे. आणि राईट द फॅक्टर्स इन्फ्लुएन्सिंग द बेसिसिटी ऑफ अमाइन, दॅट इज अल्किल ग्रुप फॅक्टर्स अफेक्टिंग बेसिसिटी. त्यातला पहिला फॅक्टर असेल नेचर ऑफ अल्किल ग्रुप. अल्किल ग्रुप छोटा असेल, प्लस आय कमी असेल, आणि त्याचं क्राउडिंग कमी असेल, तर त्याचं बेसिक नेचर कसं असेल हो? क्राउडिंग म्हणजे त्याचं अल्किल रॅडिकलचं प्लस आय जास्त असेल. बेसिक नेचर आपल्याला थोडक्यात सांगता येईल, बेसिक नेचर इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू प्लस आय, आणि इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू कसं असेल? मायनस आय असेल. जेवढा पॉझिटिव्ह इंडक्टिव्ह इफेक्ट जास्त असेल त्या अल्किल ग्रुपचा, तेवढं ते जास्त असेल. दुसरं निगेटिव्ह इंडक्टिव्ह इफेक्ट असेल. दुसरा फॅक्टर असेल रेझोनॉन्स. जर रेझोनॉन्स बेन्झिन रिंगला किंवा लोन पेअर जोडलेली नायट्रोजन जर रेझोनॉन्समध्ये येत असेल तर बेसिक नेचर त्याचं कमी होताना आपल्याला पाहायला मिळेल. इफ लोन पेअर इज कॉन्ज्युगेट टू
एनी पाय बॉन्ड विच डिक्रीज दी बेसिक स्ट्रेंथ ऑफ अमाइन्स आणि याच्यासोबतच हायड्रेशनमुळं सुद्धा याचं वॉटरमुळं किंवा सॉल्वंट कुठला घेतला आहे त्या सॉल्वंटमुळं सुद्धा याचं बेसिक नेचर अफेक्ट केलं जाऊ शकतं. आणि लास्ट क्वेश्चन आहे, एक्सप्लेन दी फॉलोइंग रिॲक्शन्स विथ सुटेबल एक्झाम्पल. गटरमन रिॲक्शन, गटरमन रिॲक्शनमध्ये काय केलं जातं हो, बेन्झिन डायझोनियम क्लोराईडचं कन्व्हर्जन N2+CN-CuHCl सोबत याला रिॲक्ट करायचं आहे. प्रॉडक्ट काय फॉर्म केलं जाईल, क्लोरोबेन्झिन प्लस एन टू. इथं कॉपर मेटलचा हॅलाइड न वापरता प्युअर कॉपर मेटल वापरलं जातं, त्याच्यापासून मिळेल आपणाला क्लोरोबेन्झिन. या सँडमेअर्स रिॲक्शनमध्ये काय बदल करायचं आहे, व N2+Cl-. फक्त इथं एकच बदल करायचं आहे, CuClHCl. इथं सुद्धा तोच प्रॉडक्ट मिळेल. इथं सँडमेअर्स रिॲक्शनचा प्रॉडक्ट जास्तीत जास्त असेल कोणापेक्षा, गटरमन रिॲक्शनपेक्षा. आणि शेवटी सांगितलं आहे हॉपमन्स इलिमिनेशन रिॲक्शन. व्हॉट इज हॉपमन्स इलिमिनेशन रिॲक्शन? एनी क्वॉटरनरी, या दोन्ही रिॲक्शनला एक एक मार्क असेल, हॉपमन रिॲक्शनला 2 मार्क असतील. हॉपमन रिॲक्शनचं डिस्क्रिप्शन लिहा थोडक्यात आणि नंतर पुढे यायचं आहे त्या हॉपमन रिॲक्शनकडं. व्हॉट इज हॉपमन रिॲक्शन? इन धिस रिॲक्शन काय होतं हो, इथं या रिॲक्शनमध्ये या टाईपचा एखादा क्वॉटरनरी अमोनियम हायड्रॉक्साईड, जर आपण क्वॉटरनरी अमोनियम हायड्रॉक्साईड जर आपण स्ट्रॉंग अल्कलीसोबत जर हीट केला, OH- प्रेझेन्सीमध्ये जर याला हीट केलं, इट अंडरगो इलिमिनेशन अँड फॉर्म लेस अल्किल सबस्टिट्यूटेड अल्किन. इथं प्रॉडक्ट फॉर्म केला जाईल CH2 double bond CH2+CH3 N CH3 CH3+H2O. आणि जनरली लेस अल्किल सबस्टिट्यूटेड अल्किन कॅन बी, अल्किन इज दी मेजर प्रॉडक्ट. इथं मेजर प्रॉडक्ट कोण असेल, लेस अल्किल सबस्टिट्यूटेड अल्किन कॅन बी फॉर्मड ॲज मेजर प्रॉडक्ट. आणि या पद्धतीनं आपण हा टॉपिक इथं पूर्ण करू शकू. थोडंसं व्यवस्थित पाहून घ्या, टेक्स्टबुक नीट वाचा, नोट्स वगैरे वाचून घ्या, व्यवस्थित होऊन जाईल, काही अडचण येणार नाही.